शिका संघटित व्हा संघर्ष करा ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महान शिकवण आहे पेटून उठा तुम्हाला वाचवायला आता कोणीच येणार नाही आदिवासी दलित बहुजन समाजाला या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारच वाचवू शकतात देशात भोंग्याचे राजकारण सुरू असून जनतेचे मूलभूत व सामाजिक प्रश्न बाजूला फेकले जात आहेत अयोध्याला जाण्यापेक्षा गोरगरीब आदिवासी वाड्यापाड्यावर जाऊन त्यांच्या पोटात एक वेळेचे अन्न व अंगावर कपडे आहेत का नाही ते बघा ती खरी काळाची गरज आहे असे खडे बोल ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे से राष्ट्रीय अध्यक्ष पँथर दीपक भाऊ केदार यांनी राजकारण्यांना सुनावले भीमशक्ती मित्रमंडळ रमाई मित्रमंडळ पंचशील नगर वाघोशी यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांचा संयुक्त जयंती महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी दीपक भाई केदार यांनी ऊर्जा व जोश निर्माण करणारे धडाकेबाज भाषण केले पांथर भाई केदार पुढे म्हणाले की संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला स्वातंत्र्य समता बंधुता आणि लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वप्रणालीवर आधारलेली विज्ञाननिष्ठ राज्यघटना बहाल केली व खंडप्राय असलेला देश आजही एकसंगपणे टिकून ठेवला ही संविधानाची किमया व सामर्थ्य आहे राज्यघटनेने आम्हाला संविधानिक मताचा बहुमूल्य अधिकार दिला आपले मत विकू नका ज्या दिवशी तुम्ही मत विकणार नाहीत व्यवस्थेचे गुलाम होणार नाहीत त्यावेळी मागास आदिवासी व बहुजन समाज घटक सत्तेवर आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास दीपक भाई केदार यांनी व्यक्त केला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सा देश साजरा करतोय मात्र आज आदिवासी कातकरी समाज बांधवांना सामाजिक स्वातंत्र्य मिळाले नाही हे वास्तव आहे संविधान धोक्यात आले आहे पुढच्या पिढीचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल तर आम्हाला संविधानाचे रक्षण केले पाहिजे संघर्ष केला पाहिजे आजही दलित आदिवासी मागास घटकावर अन्याय अत्याचार होतोय मानसिक गुलामीचे चटके त्यांना सोसावे लागत आहेत आम्हाला आता शांत बसून चालणार नाही तर स्वतःच्या हक्क आणि अधिकारासाठी जागरूक होऊन लढण्याची गरज आहे आता सुरू असलेले भोंग्याचे राजकारण घातक आहे जाती धर्मात भेद निर्माण करून दंगली घडवून आणण्याचे षडयंत्र ओळखा भाईचारा व बंधुत्वाची भावना वृंदीकत करा भोंग्यांपेक्षा पोटातील भुकेचा भोंगा या वास्तवावर बोला आमच्या मूलभूत प्रश्नांवर बोला असे राज्यकर्त्यांना पँथर केदार यांनी सुनावले आता पुढील मुख्यमंत्री बहुसंख्य बहुजन समाजातील व्हावा यासाठी आम्ही संघर्ष करणार असल्याचे केदार म्हणाले रायगडची भूमी क्रांतिकारी व ऐतिहासिक आहे जगाला आदर्शवट ठरावी अशी सामाजिक क्रांती या भूमीत घडली आपण समतेच्या मानवतेच्या विचारांचे वारसदार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अपूर्ण कार्य आम्हाला पूर्ण करायचे आहे देशाला वाचवण्याची ताकद आंबेडकरी विचारात आहे असे पँथर केदार शेवटीही आपल्या भाषणात म्हणाले यावेळी ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी भारतीय संविधान देशाची शान असल्याचे सांगत संविधान जतन व संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने पुढे येण्याचे आवाहन केले आंबेडकरी चळवळीतील भविष्यातील दिशा यावर देखील मार्गदर्शन केले या कार्यक्रमात वाघोशी येथील विद्यार्थ्यांसाठी पाली तहसीलदार दिलीप रायणावार यांच्या पुढाकाराने स्पर्धा परीक्षेची पुस्तकं देण्यात आली या ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी उपस्थित ऑल इंडिया पांथरसेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार प्रदेशाध्यक्ष विनोद भोय सम्यक विद्यार्थी आंदोलन प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट कैलास मोरे वंचित बहुजन आघाडी सुधागड तालुका अध्यक्ष तथा स्वागत अध्यक्ष अमित गायकवाड ऑल इंडिया पँथर सुधागड तालुका अध्यक्ष नरेश गायकवाड जयंती उत्सव कमिटी अध्यक्ष राहुल गायकवाड राजेश गायकवाड दीपक पवार मंगेश वाघमारे सुधागड स्पर्धा परिषद प्रमुख प्राध्यापक संतोष भोईर मंडळ अधिकारी पेडली बाळासाहेब जाधव बौद्धाचार्य दिलीप जाधव पत्रकार मंगेश वाघमारे रवींद्रनाथ ओवाळ दम्मश्री सावंत देवेंद्र कोळी मंगेश गायकवाड नितीन गायकवाड संजय गायकवाड स्वप्नील गायकवाड मिलिंद गायकवाड आदी सामान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भीमशक्ती मित्रमंडळ व मातारामाई मित्रमंडळ पंचशील नगर वाघोशीच्या सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले यावेळी महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आकाश राजा गोसावी व सुप्रसिद्ध गायिका अश्विनी राजगुरु यांचा महामानवांच्या गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडला तुमच्यासाठी लढायला कुणी येणार नाही घराघरात बाबासाहेब लावा शिका संघटित व्हा संघर्ष करा हा संदेश तुम्ही घेऊन चला आणि आदिवासी बांधव असतील दलित बांधव असतील माझी विनंती आहे की शेकडो आदिवास्यांच्या घटनांना मी भेटी दिल्यात तुमचा अहवाली कुणीच नाही तुम्हाला जर कोणी वाचू शकतं तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार वाचू शकतात हे कायम वाचू की साहेबांचा त्याग विसरू नका अनेक वैचारिक मानणे या ठिकाणी होते परंतु मी आदिवासी समाज दलित समाजाचं रक्त बघितलंय मी असणार या ठिकाणी दुःख बघितलंय हा समग्र समूह धोक्यात आलेला आहे माझ्या आपल्याला कळकळीची विनंती आहे माझ्या आया बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी जर ठरवलं तर सामाजिक क्रांती आल्याशिवाय राहणार नाही फक्त एवढंच आव्हान करतोय की बाबासाहेबांनी हे केलं ते केलं सगळं केलं बाबासाहेबांनी आपल्यासाठी चार लेकरं गमावलेत हे तुम्ही लक्षात घ्या आपल्याला जो मताचा अधिकार दिला या मताच्या अधिकारासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चार लेकरं गमावलेत तुम्ही जेव्हा जेव्हा मत टाकायला जाल त्यावेळेस एक वेळा डोळे झाका आणि माझा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो मला मताचा अधिकार दिलाय त्यासाठी आपले चार लेकरं गमावलेत एवढं फक्त लक्षात आण तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनर वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक आठ सहा पाच दोन चार एक चार तीन चार तीन